बुलडाण्यातल्या मेहकर तालुक्यात कुटुंब प्रमुखाने केलेल्या हल्ल्यात पत्नी आणि दोन मुलींचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर, आरोपी समाधान अंबोरेला अटक। रिक्षा परवाना आंदोलन मागे घेतलेले नाही, राज ठाकरेंचा खुलासा, नव्या रिक्षा येताच आंदोलन सुरू करणार। विजय मल्ल्यासारख्या कर्ज न फेडणाऱ्यांवर कारवाई नाही, मात्र सरकार शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्ज वसुली करत असल्याचा अजित पवार यांचा भाजप सरकारवर गंभीर आरोप। तिकीट नसल्याने महिला टीसीची तरुणीला पाठलाग करून मारहाण, नवी मुंबईच्या खारघर स्टेशनवरचा धक्कादायक प्रकार। हार्बर मार्गावर आज रात्री मेगा ब्लॉक सीएसटी पनवेल, शेवटची लोकल आज रात्री 10:18। टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होताच सट्टेबाजारात आली तेजी, सट्टेबाजारांच्या मते भारत टी20 वर्ल्ड कप मध्ये मारणार बाजी। आणि उत्तर प्रदेशच्या कोशंबीत रंगला कुत्र्यांचा लग्न सोहळा, 5,000 वऱ्हाडी लग्नाला।